रायबरेली आणि अमेठीच्या जागेसंदर्भातली एक मोठी बातमी येते. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत, तर अमेठीमधून के एल शर्मा काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील. सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढायच्या, मात्र आता त्या राज्यसभेवर गेल्यात, त्यामुळे रायबरेलीतून कोण लढणार हा प्रश्न होता आणि त्यावर आता उत्तर मिळालंय. तर राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत. राहुल गांधी आज शक्ती प्रदर्शन करत रायबरेलीमधून अर्ज भरणार आहेत, तर के एल शर्मा हे अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. के एल शर्मा यांची लढत ही स्मृती इराणींसोबत होणार आहे. काँग्रेसच्या या दोन परंपरागत जागा आहेत. रायबरेलीतून आता राहुल गांधी यांचं नाव पुढे आलं आणि आज ते अर्ज भरणार आहेत. याआधी वायनाडमधून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते आहेत, त्या ठिकाणी मतदान देखील झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या बरोबर आहेत, माहिती जाणून घेऊया. राम, दोन महत्वाच्या परंपरागत जागा आहेत काँग्रेसच्या, रायबरेली आणि अमेठी, आणि दोन्हीतून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. उमेदवारी डिक्लेअर झाली, राहुल गांधी रायबरेलीतून लढतात, काय नेमकी माहिती? बिलकुल, अमेठीमधून लढतील असा कयास लावण्यात येत होता, परंतु अचानक मतदारसंघ बदललेला आहे त्यांनी आणि रायबरेलीमधून लढतायत. रायबरेलीमधून सोनिया गांधी यांच्या बाजूने रायबरेली नेहमीच राहिलेली आहे, त्यामुळं सोनिया गांधी यांनी जो मतदारसंघ बांधलेला आहे त्याचा उपयोग राहुल गांधी यांना होऊ शकतो. परंतु महत्वाचा मुद्दा हा आहे की राहुल गांधींनी काढता पाय का घेतला अमेठीमधून. तर अमेठीमध्ये स्मृती इराणी आणि भाजपनं चांगलीच तयारी केलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी यांना तिथं जड जाऊ शकते ही निवडणूक, आणि म्हणूनच तिथून काढता पाय घेण्यात आलेला आहे आणि रायबरेली मधून त्यांनी लढवण्यासाठी आता मार्ग मोकळा केलेला आहे. परंतु अमेठी मधून एक कमकुवत उमेदवार दिलेला आहे काँग्रेसनं, त्यामुळे स्मृती इराणी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे का अशी चर्चा तिथल्या लोकांमध्ये सुरू झालेली आहे. कारण जर राहुल गांधी असतात स्मृती इराणीच्या विरोधामध्ये तर कदाचित फाईट टफ झाली असती, परंतु कमकुवत उमेदवार दिलेला आहे त्यामुळं एक स्मृती इराणी यांना असा तिथली जी अमेठीची जी फाईट असणार आहे ती आता टफ नसणार आहे, एकीकडली असणार आहे. मात्र रायबरेलीमध्ये ही सेफ सीट असल्यामुळं राहुल गांधी यांना दिलेलं आहे. दिनेश प्रताप सिंग यांनी सोनिया गांधीच्या विरोधामध्ये 2019 पण निवडणूक लढवली होती आणि आता पण उभे आहेत, परंतु दिनेश प्रताप यांच्यावर राहुल गांधी आता मात करतील का या निवडणुकीमध्ये ते पाहावं लागणार आहे. खरंय राम, आणि सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे प्रियांका गांधी यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, मात्र आता प्रियांका गांधी लढणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर अमेठी आणि रायबरेली या दोन काँग्रेसच्या ज्या परंपरागत जागा होत्या त्याकडे लक्ष होतं, कोण उमेदवार या ठिकाणी असणार, तर राहुल गांधी रायबरेलीतून ही जागा परंपरागत काँग्रेसशी लढवणार आहेत, ज्या ठिकाणी सोनिया गांधी यांनी इतक्या वर्ष विजय प्राप्त केलेला होता. तर अमेठीमधून एक कमकुवत उमेदवार देऊन स्मृती इराणी यांचा विजयाचा मार्ग कुठेतरी काँग्रेसनं सुकर करून दिला आहे.